एमएनटीच्या सम्यक चर्चेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मित्रो, आज फार महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि तो विषय आहे कामगाराच्या संबंधित। नारायण सुर्वे आपल्या कवितेत असं म्हणतात, रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे, रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे, कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे, कामगार आहे मी, कामगार आहे मी, तळपती तलवार आहे, सारं स्वतःनो थोडा असा गुन्हा करणार आहे। हा प्रश्न सारा स्वतःना नारायण सुर्वे यांनी केलेला आहे। कामगाराचा इतिहास नारायण मेघाजी लोखंडे यांच्या वाचून अपूर्ण आहे। त्यांना कामगार चळवळीचे जनक म्हणतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि त्यांचा हा विषय घेऊन आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत। चर्चेचा विषय आहे नारायण मेघाजी लोखंडे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील कामगार चळवळ आणि तिची पुनर्बांधणी। आज 2020 जगत असताना कोरोनाचा लॉकडाऊन काळ हा एक बहाणा झालेला आहे, परंतु कोरोनाच्या आधी, भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर किंवा भारत स्वातंत्र्याच्या आधी कामगाराची काय अवस्था होती, कामगारासाठी काय कायदे झालेले आहेत, बाबासाहेबांनी त्यावर आपली काय भूमिका घेतली ऊर्जा मंत्री किंवा श्रमिक मंत्री असताना, हा या ठिकाणी आपण एकूणच कामगाराच्या विषयीचा जगण्या मरण्याचा प्रश्न या ठिकाणी आपण चर्चेला घेत आहोत। कारण पोटाला नसेल तर जगणं कठीण राहील आणि जगणं कठीण झालं तर व्यवस्थेला सवाल करणं हा आमचा अधिकार आहे, कर्तव्य आहे। आणि जसं नारायण सुर्वेंनी केला होता तसाच नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुद्धा केलेला आहे। आपल्याला माहित असेल की ते सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते, झुंजार असे कार्यकर्ते होते। मुंबईमध्ये गिरणी कामगार त्यांच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी फार मोठं कामगाराचं आंदोलन उभं केलं आणि केवळ 49-50 अवधीत त्यांना प्लेगच्या साथीने त्यांना जावं लागलं, त्यांचं निधन झालं। मात्र 50 वर्षाच्या या कालावधीत व्यवस्थेशी त्यांनी टक्कर दिली, व्यवस्थेशी संघर्ष केला आणि तो संघर्ष नंतर बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून कामगारांना कसं त्यांचे हक अधिकार मिळतील याविषयीची मांडणी केली। मात्र आम्ही बघतो की तथाकथित स्वातंत्र्यानंतर आजही कामगार देशोधडीला लागलेला आहे, कामगार नावाचा काही प्राणी असतो म्हणजे हेच त्यांच्या त्या डिक्शनरीमध्ये शब्द नाही आहे। कामगाराला कामगार माणूस न मानता या ठिकाणची व्यवस्था त्यांच्यासोबत व्यवहार करते। खाजगीकरणाने तर शिखर गाठलेलं आहे, खाजगीकरणामध्ये कामगाराचं अस्तित्वही शून्य झालेलं आहे। आणि या एकूणच चर्चेत या विषयावर आपल्याला ती चर्चा करणं फार महत्त्वाचं आहे, ते अगत्याचं आहे आणि ती केली पाहिजे। म्हणून या ठिकाणी आपण या विषयाला धरून चर्चा करत आहोत आणि या चर्चेत माझ्यासोबत सहभागी आहेत सांगलीवरून धनाजी गुरव सर। धनाजी गुरव सर हे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे फार मोठे कार्यकर्ते आहेत आणि सध्या ते राज्य संघटक आहेत। त्यांचा एकूणच चळवळ म्हणजे एकूण चळवळ या माध्यमातून त्यांना आपण या ठिकाणी बोलावलेलं आहे। ते साहित्य चळवळ असेल, कामगाराची चळवळ असेल, मजुरांची चळवळ असेल, चळवळ म्हटलं की धनाजी गुरव सरांचं नाव समोर येतंय। म्हणून या विषयाला धरून या विषयाची मांडणी करण्यासाठी सरांना आपण या ठिकाणी बोलावलेलं आहे। माझ्यासोबत आहेत अमरावतीवरून नितीन भाटकर सर। नितीन भाटकर सर आणि धनाजी गुरव सर, तुम्हाला मी या ठिकाणी धन्यवाद देतोय, तुमचे आभार व्यक्त करतोय की तुम्ही आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिलाय। नितीन भाटकर सर हे मूल्यवासी कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य उपाध्यक्ष आहेत, अमरावतीवरून ते आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत। तसेच आपल्यासोबत आहेत सांगलीवरून केडी शिंदे सर। केडी शिंदे सर हे कामगार नेते आहेत, विद्रोही साहित्यिक आहेत, त्याचबरोबर ते अभ्यासक आहेत, समाजचिंतक आहेत। आपल्यासोबत मुंबईवरून जुळलेले आहेत सियारामजी कुरील। सियारामजी कुरील हे सामाजिक चळवळीत अग्रणी कार्यकर्ते आहेत,
शिंदे सर आणि कुरील सर तुमचेही एमएनटीच्या वतीने मी स्वागत करतोय. आणि या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी प्रथमतः केडी शिंदे सरांकडे येतोय. शिंदे सर, जेव्हा कामगार चळवळ हा शब्द जरी आम्ही उच्चारला तेव्हा आमच्या समोर नारायण मेघाजी लोखंडे यांचं नाव येतंय. ते जनक आहेत. आणि आज सर्वजण जेव्हा कामगार हा शब्द किंवा कामगार चळवळीचं नाव घेतात तेव्हा नारायण मेघाजी लोखंडेंच्या नावाचा उल्लेख आवर्जून करतात. तत्कालीन परिस्थितीमध्ये कामगाराची काय स्थिती होती त्यामुळे नारायण मेघाजी लोखंडे यांना आंदोलन उभं करावं लागलं. केडी सर, माईक म्यूट आहे तुमचा. केडी सर, तुमचा माईक म्यूट आहे. हा बोला, आवाज येतोय तुमचा आता. एक मिनिट, करतोय येते ना. आता अनम्यूट केला ना मी, माईक अनम्यूट केलेला आहे. येतोय ना? बोला सर. तुम्ही सर आवाज येतोय ना? येतोय. परत त्यांचा माईक म्यूट झालेला आहे. मी जातोय धनाजी. तुम्ही बोला वकील साहेब, येतोय आवाज. परत माईक म्यूट झालाय. असं मी गुरव सरांकडे येतो. गुरव सर, माझा प्रश्न तुम्ही ऐकला असेलच की नारायण मेघाजी लोखंडे सत्यशोधक चळवळीतून आलेले कार्यकर्ते, जेव्हा त्यांनी कामगाराचं दुःख बघितलं तात्कालीन परिस्थितीमध्ये, तात्कालीन परिस्थिती कशी होती, कामगाराच्या संदर्भात जे आंदोलन नारायण मेघाजी लोखंडे यांनी उभं केलं याविषयीची त्यावेळीची भूमिका त्यांची काय होती, कार्यकर्त्यांना सांगा. बहुतेक ऍडव्होकेट के डी शिंदे यांचा माईक जर मोकळा झाला असेल. नाही, ते वारंवार चालू बंद चालू बंद होतोय सर. हा शिंदे सर, आवाज येतोय का? हो, तुमचा आवाज मला येतोय. मग माझा प्रश्न, तुमचा पण आवाज आम्हाला येतोय वकील साहेब, तुम्ही मांडणी करा. मी ऍडव्होकेट के डी शिंदेचं नाव याच्यासाठी पुन्हा घेतलं की गेल्या काही वर्षांच्या मध्ये ऍडव्होकेट के डी शिंदे यांनी इतिहासातले आमचे महापुरुष आणि आताचं वर्तमान यांना जोडून घेणारी फार चांगली व्यक्तिचित्र लिहिलेली आहेत आणि आम्ही ती लवकरच प्रकाशित करणार आहोत विद्रोही, सम्यक विद्रोही प्रकाशनाच्या वतीनं. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीच्याच काळामध्ये त्यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांचं एक व्यक्तिचरित्र लिहिलं, व्यक्तिचित्र लिहिलं आणि त्यांचा खूप चांगला प्रतिसाद सगळ्या महाराष्ट्रातून आणि आमच्या विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि बाकीच्या चळवळीतून मिळाला. त्या निमित्तानं पुणे विद्यापीठानं एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये सुद्धा पुणे विद्यापीठाचे ऍडव्होकेट के डी शिंदे यांनी जे नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल लिहिलं त्याचा समावेश त्यांनी केलेला आहे. इतकं चांगलं त्यांनी ते लिहिलेलं असल्यामुळं तुम्ही जो पहिला निर्णय घेतला होता ऍडव्होकेट के डी शिंदे यांना बोलायला सांगण्याचा तोच योग्य आहे. आणि आता त्यांचा माईक व्यवस्थित झालेला असल्यामुळं मला असं वाटतंय की ऍडव्होकेट के डी शिंदेनी सुरुवात करावी. मी माझे विचार मांडणारच आहे. ओके ओके सर. शिंदे सर बोला. हा, नारायण मेघाजी लोखंडे यांची कामगार चळवळीतली जी कारकीर्द आहे ती कारकीर्द साधारणपणे 1869 ती त्यांच्या मृत्यूपर्यंतची आहे. जी आपल्याकडं कामगार चळवळीला चांगले दिवस यावेत, कामगारांच्या जीवनमानामध्ये फरक पडावा यासाठी कायदा करण्यात आला तो 1926 ट्रेड युनियन्स ऍक्ट झाला. परंतु ट्रेड युनियन्स ऍक्ट होण्यापूर्वी सुद्धा नारायण मेघाजी लोखंडे हे कामगारांचं जीवनमान बघून ते स्वतः एक स्टोअर किपर म्हणून नोकरी करत होते आणि त्या काळात ते स्टोअर किपर मध्ये नोकरी करत असताना स्वतः सरांचा संपर्क तुटलेला आहे. गुरु सर, हा जी मला असं वाटतं की सांगली सारख्या
मोठ्या शहरात राहिल्यानंतर सुद्धा नेटचा इतका प्रॉब्लेम आहे, हे सरकार आता नेटवरून सगळ्या देशातल्या मुलांना शाळा शिकवणार आहे, म्हणजे फारच वाईट आहे. मी तुमचा प्रश्न जो तुम्ही ॲडव्होकेट के डी शिंदे यांना विचारला होता तोच प्रश्न घेऊन पुढे जाणार आहे. ज्यावेळी मेघाजी नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामाची सुरुवात केली त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कामगार चळवळीच्या पार्श्वभूमीवर नव्हते आणि अजून बाबासाहेब आंबेडकर हे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये यायचे होते. तेव्हापासूनच महात्मा ज्योतिराव फुलेंचे जे समर्थक होते आणि त्यांच्या विचाराला धरून काम करणारे नेते मंडळी जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत होती, तसंच नारायण मेघाजी लोखंडे हे मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या मध्ये काम करत होते. गिरणी कामगार ते स्वतः होते आणि त्यावेळेला गिरणी कामगारांची अवस्था फारच वाईट होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर जी परिस्थिती होती, इंडस्ट्री किंवा औद्योगिक विकासाची जी परिस्थिती होती ती फार विचित्र होती. म्हणजे कारखानदार हे इथं माल तयार करायचा आणि विकायचा हे आधी त्यांनी सूत्र घेतलेलं नव्हतं. त्याच्या अगोदर ते इंग्लंडमध्ये माल तयार करत होते आणि आपल्या देशामध्ये विकत होते, कारण इंग्रजांचं राज्य होत. आणि मग नंतर त्यांनी आपल्या देशामध्येच कापड तयार करायचं आणि आपल्या आमच्या देशामध्येच विकायचं आणि इथून सुद्धा एक्सपोर्ट करायचं असं त्यांनी सुरुवात केल्यामुळं मुंबईमध्ये गिरण्या निर्माण झाल्या. त्यांचा एकच उद्देश होता की इथल्या माणसांना मोठ्या प्रमाणामध्ये राबवून घ्यायचं, जास्तीत जास्त कापड तयार करायचं आणि विकायचं. त्यामुळे कामगारांची अवस्था फार वाईट होती. 16-16, 18-18 तास काम करावं लागत होतं. त्याच्यामध्ये स्त्रिया पण असायच्या आणि त्याच्यामध्ये लहान मुलं पण असायची. म्हणजे त्यावेळच्या एका सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यानं अशी मांडणी केलेली आहे की हे जे वास्तव आहे इतकं भयानक आहे की माणुसकीनं जरी विचार करायचा ठरवला तरी सुद्धा किमान 8 वर्षाच्या वरच्या मुलांना तरी कामाला घ्यावं. म्हणजे त्यावेळी कामाला मुलं किती लहान मुलं त्या मिलमध्ये कामाला जात होती आणि काय करत होती आपण लक्षात घ्यायला हरकत नाही. माणसांना दुपारची जेवणाची सुट्टी सुद्धा मिळत नव्हती, माणसांना आठवड्याची सुट्टी सुद्धा मिळत नव्हती. माणसांना जर का त्यांचं मशीन बिघडलं तर त्या मशीन जवळ त्याने ते दुरुस्त होईपर्यंत थांबायचं, पण जर तुम्ही काम करत नसला तर तुम्हाला मजुरी नाही मिळणार. म्हणजे 12-12 तास 18-18 तास काम करायचं, अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये काम करायचं, प्यायला पाणी मिळेल याची गॅरंटी नाही. जर एखादा कामगार जखमी झाला तर ते आजारी पडला किंवा जखमी कारखान्यात जरी जखमी झाला तरी त्याला नुकसान भरपाई मिळणं किंवा औषध पाणी मिळणं ही मालकाची जबाबदारी नाही. असं एक अत्यंत अमानुष जीवन हे नफ्याच्या मागे लागलेल्या त्यावेळच्या उद्योगपतीने आणि कारखानदारांनी मुंबईतल्या कामगारांच्यावर लादलेलं. अर्थात या देशाचा ज्यावेळी विचार होतो त्यावेळी जाती व्यवस्था सोडून कामगार आणि चळवळीचा विचार होऊ शकत नाही आणि त्यांच्या मदतीला त्यावेळेला सुद्धा ही जाती व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीनं भांडवलदारांच्या मदतीला आलेली आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे नफा कमावण्यासाठी. कारण गिरणी कामगारांच्या मध्ये ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी ते जे सूत विणण्याचं खातं होतं त्याच्यामध्ये फक्त उच्च जातीय कामगार असायचे आणि जे त्रासन खातं आहे म्हणजे जिथं कापसापासून त्यातल्या बिया काढणं, सरकी काढणं किंवा कापसांची विळू करणं किंवा कापूस स्वच्छ करणं किंवा ज्या कमी दर्जाचं काम होतं त्याच्यामध्ये मात्र बाकीचे शुद्रातिशुद्र कामगार चालायचे. पण जिथं धोटा आहे आणि जिथं कापड विणलं जातं अशा ठिकाणी फक्त उच्च जातीयच कामगार असायचे, कारण धोटाला धागा विणताना तो तोंडातून ओढून घ्यायला लागायचा आणि तोंडातून ओढताना जर तो धोटा उष्टा झाला तर मग जाती व्यवस्थेचा प्रश्न तयार होतो, विटाळाचा प्रश्न तयार होतो. म्हणून त्यावेळी अस्पृश्य लोकांना जिथं कापड विणलं जातं त्या खात्यामध्ये कामाला घेत नव्हते. तिथं पगार थोडा बरा होता पण त्रासन मध्ये थोडा कमीच पगार होता, तिथं मात्र इतरांना पाणी काम मिळत होत. काम करण्यामध्ये मुलं पण असायची, मुलांना अत्यंत कमी मजुरी मिळायची. त्यामुळे त्यावेळच्या काही लोकांनी अशी चळवळ सुरू केली की किमान हे काम
हे किमान 12 तासाचं असावं, किमान 8 वर्षाच्या वरच्या मुलांना रोजगार मिळावा, अशा पद्धतीच्या माणुसकीला धरून असलेल्या काही मागण्या त्यावेळच्या काही लोकांनी केल्या, इंग्रजांनी त्या मान्य केल्या नव्हत्या. आणि मग त्यावेळेला एक जात जाणीव असलेले, बहुजन समाजाची कळव असलेले आणि महात्मा फुलेंचे विचार घेऊन जगणारे नारायण मेघाजी लोखंडे हे त्या क्षेत्रामध्ये उतरले, कारण ते त्या क्षेत्रामध्ये काम करत होते. आणि ऍडव्होकेट के डी शिंदे यांनी लिहिलेलं आणि बाकीच्या लेखकांनी पण लिहिलेलं आहे की त्यांनी असे काही प्रसंग मिल मध्ये बघितले की खरोखर एखाद्या माणसाचं मन अगदी म्हणजे शर्मेनं चूर चूर व्हावं. म्हणजे लहान मुलांना बुटानं मारणं, जखमी झालेल्या माणसांना बुटानं मारणं, हुलपटून देणं, त्यांना प्यायला पाणी सुद्धा न देणं, जाती व्यवस्थेच्या उतरंडीप्रमाणे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं, हे जे सगळे प्रकार मिलमध्ये चाललेले होते ते नारायण मेघाजी लोखंडे यांनी बघितलं. त्यांनी स्वतः राजीनामा दिला कामाचा आणि मग त्यांनी संघटना बांधणीला सुरुवात केली. आणि मग त्यांनी पहिल्यांदा या देशामध्ये कामगारांच्या हक्काला पहिल्यांदा मान्यता दिली. म्हणजे माणूस की नाही, फक्त मानवता नाही तर हा कामगारांचा हक्क आहे असं ती समज घेणं आणि त्या समजेच्या आधारावर संघटन उभा करायचा प्रयत्न करणं. मार्क्सवाद्यांचं कम्युनिस्टांचं संघटन अजून महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठेही आलेलं नव्हतं. त्यामुळं मी असं म्हणणार नाही की नारायण मेघाजी लोखंडे यांच्या जाणीवा या मार्क्सवादी होत्या किंवा वर्गीय होत्या वगैरे असं मला म्हणण्यासाठीचे पुरेसे पुरावे अकॅडमिक लेवलला उपलब्ध नाहीत आणि थापा मारणं हे काय आपली परंपरा नाही. बरोबर. मी असं म्हणेन की त्यांनी जी काही कृती केली कामगारांच्या बाजूने, की महात्मा फुलेंनी जी बहुजन समाजाच्या बाजूने जाणीवा निर्माण केल्या होत्या त्याचा तो परिणाम होता, पण त्यांनी हक्काची भाषा मात्र पहिल्यांदा या देशाच्या इतिहासामध्ये कामगारांच्या कष्टकऱ्यांच्या हक्काची भाषा, संघटनेची भाषा ही नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुरू केली आणि या देशाला ते टाळता येणार नाही असा या देशाचा इतिहास आहे आणि तो महात्मा फुलेंच्याकडे जातो आणि नारायण मेघाजी लोखंडेच्याकडे जातो. त्यांनी पहिल्यांदा अशी मागणी केली की किमान 16 वर्षाच्या आतल्या मुलाला कामावर घेऊ नये. लहान मुलांना जे बाकीचे कार्यकर्ते 8 वर्ष म्हणत होते, नारायण मेघाजी लोखंडे यांनी त्याचं शिक्षण आणि बाकीच्या गोष्टी गृहीत धरून किमान 16 वर्षे तरी लहान मुलांना कामावर घेऊ नये याची मागणी पहिल्यांदा नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली. कामगारांच्या पगाराची मागणी नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली, महिन्याच्या महिन्याला पगार, महिना पूर्ण झाल्यावर द्या पण महिन्याच्या महिन्याला पगार झाला पाहिजे याची मागणी नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली. आणि आठवड्यातून एक दिवस सुट्टी आणि त्याचबरोबर दुपारी जेवणासाठी एक तास, किमान अर्धा तास एक तास सुट्टी, ह्या सगळ्या मागण्या नारायण मेघाजी लोखंडे यांनी केल्या. आणि त्यावेळेला जवळजवळ 5,000-5,500 लोकांच्या आणि कामगारांच्या सह्या, विशेषतः गिरणी कामगारांच्या सह्या घेऊन त्यांनी त्यावेळच्या इंग्रज अधिकाऱ्यांना आणि जे काय मिल मालक संघांचं मजदूर संघाचं ऑफिस होतं त्यांना त्यांनी ते निवेदन दिलं आणि खरं या देशातल्या कामगार चळवळीची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. ज्या भांडवली व्यवस्था अविकसित होती पण औद्योगिक व्यवस्था जीव धरत होती आणि कामगार हे स्वतःच कामगार म्हणून अस्तित्व निर्माण करू शकलेले नव्हते, त्याचं कारण असं आहे की मुंबईचं कामगारांचं चरित्र आपण समजून घ्यायला पाहिजे. ते 6 महिने शेती करत होते आणि 6 महिने काम करत होते. म्हणजे तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही कामगार आहात, म्हणजे दोन्ही चरित्र घेऊन जगणारी माणसं असल्यामुळं एका बाजूला ते वर्ग लढ्याचे कामगार म्हणून घडत होते पण त्याच वेळेला शेतकरी आणि ग्रामीण भागातला माणूस असल्यामुळं जाती व्यवस्थेचं अस्तित्व सुद्धा ते जगत होते. म्हणजे एका बाजूला जात म्हणून जगत होते आणि दुसऱ्या बाजूला वर्ग म्हणून सुद्धा ते कामगार म्हणून अस्तित्वात येत होते. अशा काळामध्ये शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली हे दुसरं वैशिष्ट्य आहे. म्हणजे या देशातल्या क्रांतिकारक असलेल्या कामगारांची चळवळ ही शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुरू केली आणि ह्या दोन नेत्यांनी एका नवा पर्वाला सुरुवात केली असं मी या सुरुवातीलाच मांडतो आणि थांबतो. नंतर आपण परत बोलू. जी 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 बोलूया. परत आपल्यासोबत शिंदे सर जुळलेले आहेत. शिंदे सर, माझा आवाज येतोय तुम्हाला? तुमचा आवाज, तुमचा माईक म्यूट आहे सर. त्यांना तांत्रिक अडचणी यायला लागलेल्या आहेत. तुमचा माईक म्यूट आहे सर.
हा बोला 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 आता हॅलो बोला सर नाही माईक मी ऑनम्यूट केलेलं आहे की सर आता बोला तुम्ही ऐकू येते वकील साहेब बोला तुम्ही 10 जून 1890 10 जून 1990 ला पहिली आठवडा बंद करेल आवाज येतोय माफ करा कारण त्यांच्या खूपच अडचणी यायला लागलेल्या आहेत. आपल्यासोबत अमरावतीवरून भटकर सर आहेत नितीन भटकर त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांनाही या विषयाच्या संदर्भात त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर नारायण मेघाजी लोखंडेच्या एकूणच कामगार आंदोलनानंतर किंवा त्यांनी जे बनवलेले कायदे किंवा त्यांनी जो रेटा लावलेला होता सरकार दरबारी बाबासाहेब जेव्हा श्रम मंत्री झालेले होते त्यांनी त्यांच्याच कायद्यांचा पाठपुरावा केलेला आहे आणि भारतीय कायद्यात अनेक सुधारणा केलेल्या होत्या याविषयी आपण काय सांगणार आहात. जयविंद जयमूल्यासी भटकर सर गुरव सरांनी बरीच त्याच्यात महत्वाची माहिती दिली. त्याच्यात महत्वाचा मुद्दा जो होता की आपण नारायण मेघांजी लोखंडे यांना भारतातील स्वाभिमानी कामगार चळवळीचे जनक असं त्यांना आपल्याला जे उपाधी आहे देता येईल. कारण सर्वप्रथम कामगारांच्या हिताचे जे मुद्दे आहे त्यांनी ज्या पद्धतीने त्याच्यात मांडलेले होते त्याच्यामध्ये ते कामगारांचे कामाचे जे तास आहे याच्यासाठी त्यांनी आंदोलन केली आणि यशस्वीपणे त्यांनी जसं आता वकील साहेब सांगत होते की 10 जून 1890 रोजी हा रविवार सुटीचा दिवस म्हणून जाहीर झाला. हे यश त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये जे आपलं चळवळीचं जे पाठ त्यांनी पाठपुरावा केला सगळ्या विषयावर ज्या लोकांसोबत त्यांनी जो आपलं मांडणं तिथे मांडलं व्यवस्थित पद्धतीने त्याच्यामुळे हा कदाचित त्या काळात त्यांना तो निर्णय त्यांचा तो लागू झाला. गुरव सरांनी जर सांगितलं की लहान मुलांना सुद्धा ते मोठ्या प्रमाणात तिथे काम करायला लावत होते आणि एखादा कामगार जर आजारी असेल तो तिथं त्या विहित वेळाचा जो काम करू शकत नसेल तर त्याला पुन्हा डबल तितकेच तास जास्त काम करावं लागत होते. अशी अमानवीय व्यवस्था तिथे त्या भागात त्या कामगारांच्या संदर्भात होती. त्यांनी बॉम्बे मिल्स हँड्स असोसिएशन हे सप्टेंबर 1884 स्थापन केलं होतं. त्याचा मूळ उद्देश कामगारांचे विषय समोर आणणे हा सुद्धा होता. त्यांच्या जीवनामधला एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे त्यांनी सत्यशोधक समाजाचे जे मुखपत्र होतं दीनबंधू हे सुरू करून त्याच्या माध्यमातून शेतकरी कामगारांचे प्रश्न त्यांनी जनतेसमोर मांडले लक्ष वेधून घेतले जनतेचे. त्या दीनबंधू पत्रकामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सक्तीचं शिक्षण दारूबंदी विद्यार्थी सवलत विधवांचे केशवपणास बंदी आणि शिवाजी महाराजांच्या रायगडवरची जी समाधी आहे तिची दुर्दशा बाबतची माहिती जी आहे दीनबंधू पत्रकातून त्यांनी मोठ्या प्रमाणात त्याला प्रचारित केलं आणि समाजामध्ये त्याच्यात एक जनजागृती आणण्याचं काम केलं. तर आपला प्रश्न होता की बाबासाहेबांनी सुद्धा कामगार चळवळीच्या संदर्भाने जे काही काम केलेलं आहे हे आहेच नक्कीच आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हा एक प्रमुख भाग आहे की ते मजूर व शेतकरी यांच्या कल्याणाबाबत नेहमी ते सजग असायचे. त्याचा भाग म्हणून त्यांनी इंडिपेंडंट लेबर पार्टीची सुद्धा स्थापना केली होती. आणि एक महत्त्वाची बातमी माहिती मला वाचताना लक्षात आली की त्यांनी 1,00,000 मजुरांचे आंदोलन नोव्हेंबर 1938 त्यांनी केले होते. ते करताना त्यांनी खूप त्याच्यामध्ये मेहनत घेतली होती आणि लोकांना मजुरांना आव्हान करत होते. त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की जे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जे आहे त्या काळामध्ये त्याच्यामधली सत्ता आपण ताब्यात घेतली पाहिजे जेणेकरून मजुरांच्या हिताचे निर्णय आपण करू शकू तिथे. आणि त्यांच्या रक्षणात अधिकारांच्या रक्षणाचा उद्देश त्यांनी ठेवून त्या काळामध्ये मजुरांसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. सोबत त्या काळातील वेगळ्या वेगळ्या भागामध्ये सुद्धा ह्या आंदोलनाची गती जी आहे हे वाढवण्यात ते यशस्वी झाले होते. आणि 12 जानेवारी 1938 सुद्धा
इंडिपेंडंट लेबर पार्टीच्या माध्यमातून शेतकरी आंदोलन ठाणा कुलाबा सातारा रत्नागिरी नाशिक या इथून मोठ्या प्रमाणात लोक त्या आंदोलनामध्ये आली होती. 20,000 वर लोक आली होती त्या आंदोलनामध्ये. त्याच्यात त्यांची प्रमुख मागणी होती बाबासाहेबांची की वतन प्रथा जी आहे ती रद्द करणे आणि खोटी प्रथा म्हणून एक भाग आहे तो सुद्धा रद्द करणे हा त्यांच्या त्या आंदोलनाचा एक महत्त्वाचा भाग होता. आपल्याला लक्षात येत असेल की त्या काउन्सिलमध्ये काँग्रेसचे मोठ्या प्रमाणात बहुमत होते आणि त्यांनी ह्या मजुरांचा जो संप आहे हा आपराधिक गुन्हा आहे असं त्यांचं ते मत होतं. ते त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी त्याच्यात त्यांचे मत जे आहे याच्या मोठ्या खोडून काढले आणि त्याच्यात त्यांनी हा मुद्दा मांडला की हा सिव्हिल अपराध असून संप असून फौजदारी गुन्हा नाही. तर त्या काळामध्ये सुद्धा काँग्रेसच्या माध्यमातून हे मजुरांच्या विरोधातलं जे त्यांचं जे कारस्थान होते जे कामं होती ही सुद्धा चालायची. तर बाबासाहेबांच्या लेखीनुसार भारतीय मजूर हा ब्राह्मणवाद आणि पुंजीवाद ह्या दोन्ही व्यवस्थेचा बळी आहे. या व्यवस्थेच्या विरोधामध्ये त्यांनी काम करण्यासाठी मुंबई प्रेसिडेन्सीमध्ये बहुमताच्या आधारावर विधेयक संमत होऊ न दिल्याने डॉक्टरांनी मजुरांनी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं. हे काही ठळक गोष्टी बाबासाहेबांनी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या आंदोलनाच्या नंतर काळामध्ये ह्या सगळ्या करून घेतल्या आहेत. पुढे आपण चर्चा करणार आहोत गावंडे सर. जी 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 धन्यवाद सर. खूप चांगली माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिलेली आहे. माझ्यासोबत कुरील सर आहे, सियाराम कुरील मुंबईवरून जुळलेले आहेत. कुरील सर माझा आवाज येतोय, नंतर मी परत केडी सिंधे सरांकडे जातोय. सर मेरी आवाज आ रही आपको? आपका आपका माइक म्यूट है. अभी हो गया ना? जी अभी आप उसको हाथ मत लगाइए, हम ऑपरेट करेंगे. आपका मोबाइल म्यूट करना है या जी जी हाँ. सवाल ये है कि अभी तक हमने जो चर्चा की, नारायण मेघाजी लोखंडे ने जो कामगारों के लिए आंदोलन किया और संगठन का निर्माण किया, उसके बाद बाबा साहब श्रम मंत्री थे, उन्होंने भी बहुत सारे कानून बनाए, उसके पश्चात जिसे हम आजादी कहते हैं तथा कथित आजादी के बाद कामगारों की क्या अवस्था है, और कांग्रेस और बीजेपी की बीजेपी ने जो उनकी ये हालात बनाई इसके ऊपर आपका क्या मत है, थोड़ा स्पष्ट कीजिए. ठीक ठीक ओके. सर सबसे पहले तो मैं एमएनटी न्यूज नेटवर्क मराठी चैनल का बहुत बहुत धन्यवाद दूंगा उनको और उनका आभार व्यक्त करना चाहूंगा क्योंकि उन्होंने मुझे इस ऐसे महत्वपूर्ण विषय पर और एक मैं मुझे आमंत्रित किया और इतने बड़े बड़े मतलब जानकार लोगों के बीच में मुझे बोलने का मौका दिया, इसके लिए मैं सबसे पहले तो आभार व्यक्त करूंगा आप चैनल का और सभी जो उसमें कार्यकार के लोग हैं उस चलाने वालों के लिए और सभी आप अपने पैनलिस्ट को जय भीम जय मलवासी और सभी दर्शकों को जय भीम जय मलवासी. तो जैसा कि आपने पूछा सवाल, अभी बहुत सी चर्चा हुई, हालांकि मैं डिस्कनेक्ट बार बार हो जा रहा था, मुझे कुछ ज़्यादा नहीं सुनने को मिला आप लोगों की बातें में, लेकिन थोड़ा थोड़ा जो समझ में आया तो मेघाजी लोखंडे के बारे में ज़्यादा चर्चा हुई. और वो चूँकि सच बात है, शुरुआत तो जो श्रम के संबंध में है, जो हमारे लेबर के संबंध में, वो उस जमाने में अंग्रेजों के काल में या उसके पहले जब अंग्रेज आए तभी से हमारा श्रम तो पहले से ही था क्योंकि खेती बाड़ी और वो सारे थे ही शुरुआत से ही, जब हमारा देश आज़ाद नहीं था और ये शासन जो है यहाँ पर मनुवाद था उस समय से ही था. लेकिन ये जब अंग्रेजों के पीरियड के बाद जब फुले साहब का पीरियड आया उसी बीच में मेघाजी लोखंडे 48 में जब 1848 में जब हुआ उनका, तो उसके बाद उन्होंने जो काम किया वो तो आप लोगों ने सब बताया ही है. फिर जो सवाल है आपका है इस आज़ादी के बाद का मामला है, तो आज़ादी के बाद का मामला बाबा साहब ने जो अपने उसी चीज़ों को बाकायदा उसमें लिखित रूप में मतलब कानून के रूप में हमको दिए और बहुत सारे अधिनियम है, एक दो की बात नहीं है, कामगार अधिनियम तो सारे लोग जानते ही हैं, उसके अलावा ये जो ये एम्प्लॉयमेंट एक्सचेंज है इसके बारे में बहुत सारे मैं भी नहीं जानता था जब पढ़ता था कि भाई एम्प्लॉयमेंट एक्सचेंज तो ऐसे ही सामान्य समझता था, कितनी बड़ी देन है
ये चीज लोग नहीं जानते हैं कि ये किसकी देन है, केवल उसको छोटा ही समझते हैं बहुत सारी चीजें। तो ये सारे उसके लिए उन्होंने उपयोग किए, लेकिन उसकी परिणति क्या हुई आजादी के बाद? आजादी के बाद जब ये मतलब उन्होंने संविधान ये सब तहत किए, तो उसी समय से जारी हो गया था, जब उस समय मंत्री थे तभी से हुआ था और बाद में इसमें भी आया। लेकिन बाद में जो हुआ, जो कांग्रेस पार्टी जो इसको ये क्योंकि शुरू से ही ये मजबूरीवश कहा जाए या कैसे भी, जितना भी हमें हक अधिकार उसके संबंध में श्रम के संबंध में हो या जनरल चीज हो, वो हमें मिले केवल केवल और केवल उनकी मजबूरी थी, ऐसा कहा जाएगा। मेरा ऐसा मानना है कि वो मजबूरी में जो कुछ हमें हम कर पाए और यहाँ तक पहुंचे जो हम अभी नौकरियों में हैं, वो जो संविधान की देन है वो कॉन्स्टिट्यूशन में लिखा है, उसके अलावा जो हमारे समस्याएं आती हैं, इवन भेदभाव भी हमें देखने को मिलता है हमारे कार्य क्षेत्र में। देखिए कार्य क्षेत्र में भी जो यूनियन है हमारी, वो भी क्योंकि वो मानसिकता से ग्रसित है, वो मनुवादी मानसिकता से ग्रसित है, इसलिए जब वो हमारा मामला कहीं आता है, हमारे कुछ जो उठाए जाते हैं मुद्दे उनको वो कैसे भी करके उसको डाइल्यूट करने का प्रयास करते हैं या उसको इग्नोर करते हैं, लेकिन दिखाते तो ये हैं कि हम जो है वो हैं, साथ में ही हैं। तो इस तरह से वो, और ओवरऑल ये कहूँगा मैं कि भले ही वो कानून, वो कहते हैं ना कि कानून चाहे आप बना लो, लेकिन उनको इम्प्लीमेंट करना नहीं करना उनके हाथ में, और उसको बहानेबाजी वो करते रहते क्योंकि वर्चस्व उनका ही है। तो इसका मेल जो है, इसका जो सलूशन है, हल है, वो हल यही हो सकता है कि जब तक हमारे हम लोग सारे लोग एक इकट्ठा नहीं होते, इकट्ठा होने के लिए हमें सबसे रोड़ा जो है वो जातिवाद का रोड़ा है, जातिवाद और धर्म, ये जो चीजें बाबा साहब का भी कहना है कि धर्म जो है सबसे आड़े उसमें आता, जाति मेन है, धर्म तो बाद की बात है। तो वो जब तक हम एक पहचान के रूप में इकट्ठा नहीं होते हमारे सारे स्तंभ, क्योंकि बहुसंख्यक लोग हम ही लोग हैं, कामगार कर्मचारियों में संख्या किसकी ज्यादा है, हमारे लोगों की ही ज्यादा है, वो लोग तो हैं, ऐसा मैं नहीं कहूँगा जातिवाद की बात नहीं, क्योंकि वो 85% हमारे ही लोग हैं, तो वो उनके हक अधिकार को छीनने का काम ये करते रहते हैं। जहाँ बोलिए जी जी जी, मैं आता हूँ आपके पास, और भी वो और कुछ सवाल है वापस अपने साथ सिंधे से जुड़े हैं। सिंधे सर माझा आवाज येतोय का तुम्हाला? हाँ तो तुम्ही सर जी, आज आज जी आपण चर्चा करत आहोत नारायण मेघाजी लोखंडेच्या कामगार आंदोलनाची आणि त्याचे जे फायदे आजपर्यंत जे काही आम्हाला मिळालेले आहेत याविषयी आणि बाबासाहेबांचे संविधानाच्या माध्यमातून जे आम्हाला मिळतंय, परंतु वर्तमान सरकार आणि आधीच सरकार जे असेल त्यांनी फार मोठी कामगाराची दखल घेतलेली नाही आहे। एकूणच आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की मेघाजी लोखंडे, नारायण मेघाजी लोखंडे यांचं कामगार आंदोलनाच्या संदर्भातलं जे काही आंदोलन आणि संघटन होतं आणि जे कायदे करून घेतले त्यांनी, याविषयी तुमच्याकडून आम्हाला माहिती हवी आहे, त्याच्याविषयी थोडं बोलाल, प्रकाश टाकाल। 1881 मध्ये फॅक्टरी इन्स्पेक्टर नावाची संकल्पना ब्रिटिशांनी आणली होती जी, आणि हा फॅक्टरी इन्स्पेक्टर कसा करप्ट सामील असतो याच विवेचन त्यांनी दीनबंधूच्या अग्रलेखामध्ये लिहिलं। नारायण मेघाजी लोखंडे एका बाजूला कामगारांच्या गिरणी कामगारांचं एकत्रीकरण करून प्रयत्न करत होते, तसेच दीनबंधूचे अग्रलेख आणि सत्यशोधक समाजाचं काम या दोन्ही मधून नारायण मेघाजी लोखंडेनी सरकारला कायदे करणं भाग पाडलं। खरं म्हणजे फॅक्टरी इन्स्पेक्टरच्या कामाच्या चुका दाखवल्या 1881 ला, त्या सरकारनं अक्सेप्ट केल्या आणि तशी तरतूद केली। भारतानं तो कायदा 1948 ला केला, म्हणजे जवळजवळ 60-70 वर्षापूर्वी नारायण मेघाजी लोखंडेनी जे सांगितलं ते कायद्याचं रूपांतर आम्ही 1948 ला केलं। नारायण मेघाजी लोखंडे म्हणजे आज जी कामगार चळवळ आहे
आजची कामगार चळवळ ही केवळ पगार बोनस रजा या कामगारांच्या वैयक्तिक पातळीवरती आहे. नारायण मेघाजी लोखंडेंच्या डोळ्यासमोर असणारी कामगार चळवळ किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यासमोर असणारी कामगार चळवळ ही सामाजिक होती, सामूहिक प्रश्न त्यामध्ये होते. इंडिव्हिज्युअल कामगारांचे प्रश्न घेऊन ते लढले नाहीत, लढण्याची कल्पना नव्हती. भारतीय राज्यघटनेमध्ये राईट टू लिव्ह जो दिला, तो राईट टू लिव्ह त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये इम्प्लॉइड आहे की राईट टू लिव्ह विथ डिग्निटी, सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि सन्मानाने जगण्यासाठी जे जे लागतं ते एका माणसाला लागत नाही, ते पूर्ण समाजाला लागतं. ही कामगार चळवळीची संकल्पना या दोन्ही नेत्यांनी मांडलेली होती. एक होत कामगार चळवळीमध्ये अगदी 1926 ला ट्रेड युनियन ऍक्ट झाल्यानंतर ज्या ज्या संघटना निर्माण झाल्या त्यांच्यामध्ये पहिल्यांदा फक्त कामगार ही तेवढं बघितलं जातं, जातीवाद अन्य सर्व ठिकाणी होता तो कामगार चळवळीत नव्हता. परंतु गेल्या 30-40 वर्षामध्ये कामगार चळवळीमध्ये सुद्धा जात आली आणि तिथं मग कोण नेता कोण मिळवून देतो, समाज परिवर्तन ही कल्पना बाजूला गेली आणि त्याऐवजी केवळ इंडिव्हिज्युअल कामगारांचं परिवर्तन एवढं एकच डोळ्यासमोर ठेवल्यामुळं आज कामगारांची ही अवस्था निर्माण झालेली आहे. नारायण मेघाजी लोखंडेंनी लढवून मिळवलेली आठवडा सुट्टी, नारायण मेघाजींनी लढवून मिळवलेले कामाचे तास, स्त्रिया आणि लहान मुलं यांच्याबाबतच कोणत्या हवामानामध्ये काम केल्यानंतर कामगारांना जे ऑक्युपेशनल डिसिजन ज्याला म्हटलं जातं नंतरच्या कायद्यामध्ये असे संसर्ग, हे सगळं नारायण मेघाजी लोखंडेंनी लढवून मिळवलं. आज आपण ते आमच्या हातानं घालवत आहोत आणि आपल्या आपण हे सगळं घालवून केवळ 1 मे साजरा करायचं आणि कामगार एकजुटीचा विजय असं म्हणायचं, याचा ती संकल्पना या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी दोन्ही कामगार चळवळ नेत्यांनी सांगितलेली नव्हती. त्यांच्या समोर व्यापक दृष्टिकोन होता, तो आजच्या कामगार चळवळीत येणं गरजेचं आहे, तो यावा यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. जी फार महत्वाची माहिती आणि मुद्दे उपस्थित केलेले आहेत सर, की 1 मे फक्त कामगार दिवसापुरताच त्या दिवशीच फक्त कामगार एकत्र येतात. मी गुरव सरांकडे जातोय, फार महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत, तेच मुद्दे घेऊन मी त्यांच्याकडे जातोय. गुरव सर, नारायण मेघाजी लोखंडे यांनी कायदे बनवलेत, इंग्रजांना ते लागू करण्यास भाग पाडले, बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून कामगारांना हक अधिकार दिलेले आहेत, ते भाग पाडण्याचा त्यांचा आग्रह होता, मात्र ते त्यांना कितपत मिळालेले आहेत हे तुमच्या तोंडून आम्हाला तुमच्या अभ्यासातून हे आम्हाला ऐकून घ्यायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. किती मिळाले मिळाले नाही हा मुद्दा आपण जी थोडासा नंतर घेऊया, पण ऍडव्होकेट के डी शिंदे यांना मी एकच दुरुस्ती करेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तत्कालीन कम्युनिस्टांच्या मध्ये जी चर्चा झाली त्याचा मुद्दा होता जात, म्हणजे जातीय वाद कामगारांच्या मध्ये नव्हता, पण जाती व्यवस्थेचे परिणाम त्यांनी जे सुरुवातीला सांगितले ते कामगारांच्या मध्ये होते. आणि मी जिथून सुरुवात केली होती आणि ऍडव्होकेट के डी शिंदे यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये पण उल्लेख केलेला आहे की गिरण्यांच्या मध्ये सुद्धा जातीच्या आधारावरच ग्रेडेशन केलं जात होत आणि अस्पृश्य लोक आणि दलितांच्या साठी पाण्याची सुद्धा वेगळी व्यवस्था केली जायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यावेळच्या अस्पृश्य कामगारांची ही मागणी होती की आम्हाला सुद्धा जिथं वस्त्र विणलं जातं त्या खात्यामध्ये घ्यावं आणि घेतलं गेलं नाही. म्हणजे आत्ता जे आपले ज्येष्ठ सहकारी असं म्हणाले की मनुवाद हा कामगार चळवळीत माणसं जी येतात ती समाज व्यवस्थेतूनच येतात, कामगार म्हणजे काय
गिरणीमध्ये गेला म्हणजे कुठून तरी तयार होऊन येतो असं काय नाही. त्यामुळे हे जे सगळे दोष होते त्याचे परिणाम नंतरच्या कामगार चळवळीवर आणि सगळ्याच चळवळीवर मोठ्या प्रमाणात झाले. हे जर आपण समजून घेतलं नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगळी कामगारांची युनियन का सुरू केली आणि कम्युनिस्ट आणि बाबासाहेबांच्या मध्ये कामगार चळवळीमध्ये अंतर का आलं ह्याची कारण मीमांसा आपल्याला करता येणार नाही. त्यासाठी मला एक मुद्दा तुम्ही जरी त्याचा उल्लेख केला नसला तरी सांगायचा आहे की या काळामधली कामगार चळवळ ही विशेषतः मार्क्सवादाच्या विचारातून नंतरच्या काळामध्ये संघटित करण्यात आली आणि तिचा मुख्य उद्देश असा होता की वर्ग जाणीवा विकसित करून या देशातली सत्ता काबीज करणं. म्हणजे क्रांती कोण करणार? तर क्रांती कामगार करणार. कारण कामगार हा क्रांतिकारक आहे हे जे मार्क्सची मांडणी होती जी माओने त्याच्यामध्ये दुरुस्ती केली पण नाकारली नाही आणि म्हणून मग क्रांतिकारक घटक म्हणून कामगाराला संघटित करणं हे जे तत्व होते हे जे विचार होते त्याच्या मर्यादा जाती अंतासोबत जोडण्याचं काम जे महात्मा फुलेंच्या विचारातून नारायण मेघाजी लोखंडेंनी सुरुवात केली होती पण ते तशा पद्धतीनं तत्व म्हणून विकसित करू शकले नव्हते. ते जाती अंताचं तत्व घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार चळवळीला एक नवा चेहरा दिला आणि कामगार चळवळीचं संपूर्ण देशातलं स्वरूप रेल्वे कामगार युनियन सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बदललं. अर्थात क्रांतीचा भाग जर जातीयांत नसेल तर ती क्रांती आम्हाला नको असं म्हणणं, क्रांतीचा भाग जर स्त्रियांची समानता नसेल तर ती क्रांती आम्हाला नको असं स्त्रियांनी म्हणणं हे नैसर्गिक आहे आणि जातीयांत आणि स्त्रियांच्या गुलामगिरीचा अंत आणि नंतरच्या काळामध्ये पर्यावरण ह्या गोष्टी सुद्धा क्रांतीसोबत जोडणं महत्वाचं आहे अशी नवीन एक विकास क्रांतीच्या संकल्पनेमध्ये जो झाला तो महात्मा फुले नारायण मेघाजी लोखंडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्फतच पुढे आलेला हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. के डी शिंदेने जिथं थांबवलं तिथून मी अशी सुरुवात करेन की कामगार चळवळीची ही अवस्था का झाली. म्हणजे कामगार हा तुम्ही नारायण सुर्वेंच्या कवितेपासून केली की कामगार आहे मी तळपती तलवार आहे. ही तळपती तलवार कुणावर तळपत होती? म्हणजे इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेवर नारायण सुर्वेंचा कुठलाही कामगार, माफ करा मला मी ते माझ्या दृष्टीने ते आदर्श कवी आहेत पण ते जाती व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठी कधीही हातात तलवार घेऊन तळपलेली नाही त्यांची तलवार. त्यांच्या स्वतःच्या जाणीवा ज्या आहेत त्या स्त्रियांच्या बाजूच्या आहेत नारायण सुर्वे यांच्या, त्या इतर कवितातून येतात पण या कवितेतली जाणीव ही वर्ग जाणीव आणि वर्ग जाणीवेला जात जाणीवेकडे नेणं आणि इथल्या जाती अंताचा विचार करायला लावणं हे सोपं काम नव्हतं. हे काम हे नंतरच्या काळामध्ये जरी आलं तरी सुद्धा काही विचारवंत असे निघालेले आहेत की थोडस बाहेर जरी तुम्ही म्हणताय त्याच्या गेलो तरी मला जाणं आवश्यक आहे असं वाटतं कारण त्याशिवाय कामगार चळवळीबद्दल आपल्याला जास्त स्पष्टपणे बोलता येणार नाही. अलीकडच्या काळामध्ये दलित भांडवलदारांचा डिक्की नावाचा जो एक ग्रुप झालेला आहे, कारण भांडवलदार आणि कामगार यांच्या संघर्षाबद्दल बोलताना डिक्कीची भूमिका टाळून बोलणं अवघड आहे. ते काय म्हणाले की जर भांडवली व्यवस्था विकसित झाली की जातीयांत होणार आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार आणि जातीयांताचा कार्यक्रम घेतला पाहिजे असा जो आग्रह करत होते त्याच्याऐवजी ही वेगळी भूमिका आहे. म्हणजे क्रांती झाली पाहिजे पण जातीयांत झाला पाहिजे असं बाबासाहेब शेवटपर्यंत म्हणत होते. मार्क्सला बाबासाहेबांनी अत्यंत वेचीव पद्धतीनं त्यांच्या काही मुद्द्यांना विरोध केला होता. म्हणजे हिंसा आणि लोकशाही आणि क्रांती म्हणजे काय हे जर तीन मुद्दे सोडले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुःख मुक्तीचा एक मार्ग जो बुद्धानंतर बाबासाहेबांनी बुद्धाच्या माध्यमातून तो फार चांगल्या पद्धतीनं मांडलेला आहे की जिथं तुमच्या आयुष्यामध्ये दारिद्र्यामुळे दुःख येतात त्या दुःख मुक्तीचा मार्ग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नंतरच्या काळामध्ये बुद्ध सांगितला तरी मार्क्स त्या दृष्टीनंच त्यांनी स्वीकारलेला होता आणि शेवटपर्यंत त्यांनी व्हायलन्स म्हणजे हिंसा आणि डेमोक्रेसी ह्या मुद्द्यांना सोडून बाकी मार्क्स सगळं महत्व त्यांनी मानलेलं होतं आणि बुद्ध अँड हिज धम्मा अशा महत्वाच्या ग्रंथामध्ये सुद्धा त्यांनी निगेटिव्ह पद्धतीनं पण मार्क्सचा उल्लेख करावा असं त्यांना वाटणं हे राबणाऱ्या बहुजन समाजातल्या आयुष्याच्या दुःख मुक्तीसाठी त्यावेळच्या कामगार चळवळीने शेतकऱ्यांच्या चळवळीने जी कामं केली ते ट्रेस करणार आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
म्हणून माझं असं म्हणणं आहे की जाती व्यवस्थेची उतरण आणि ब्राह्मणी व्यवस्थेनं घातलेलं तत्वज्ञान आणि कामगार चळवळ याची एक सविस्तर चर्चा होणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीनं असा विचार केला तर डिक्कीची भूमिका ही निरुपयोगी ठरते. म्हणजे भांडवली व्यवस्थेचा विकास झाला की जात्यांत होणार नाही. म्हणजे नारायण मेघाजी लोखंडेंच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानलं त्या काळामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा भांडवली व्यवस्थेचा विकास झाला त्या भांडवलशाहीनं जाती व्यवस्थेची उतरंड आपला नफा वाढवण्यासाठी वापरली. आणि अस्पृश्यता हा जर मुद्दा सोडला तर त्यांना कामगारांचं मार्केट जर का शुद्राती शुद्रातून मिळणार असेल आणि भांडवलशाहीला अत्यंत योग्य मानसिकता तर उच्च जातीयांच्या मधून मिळणार असेल तर भांडवलशाहीला जाती व्यवस्था मोडायची काही गरज नाहीये. म्हणजे स्त्रिया जर निम्म्या मजुरीमध्ये काम करून नफा वाढवणार असतील भांडवलदारांचा, कारण त्या स्त्रिया आहेत आणि मनुस्मृतीनं त्यांना माणूस पण नाकारलेला आहे, याचा जर फायदा भांडवलशाहीला घेता येणार असेल तर भांडवलशाही स्त्री मुक्ती करणार नाही. त्यामुळं आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे कामगारांच्या चळवळीचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण मेघाजी लोखंडे यांचा विचार करत असताना एका बाजूला आर्थिक शोषण मुक्त होणं आणि दुसऱ्या बाजूला जाती व्यवस्थेची मुक्ती आणि स्त्रियांच्या गुलामगिरीची मुक्ती, हे तिन्ही ऍस्पेक्ट ह्या दोन्ही नेत्यांच्या विचार आणि व्यवहारामध्ये होते. आज त्याची काय अवस्था आहे असं जर तुम्ही मला म्हणाला तर मग मात्र आज पुन्हा एक वेळा भांडवलशाहीमध्ये सुद्धा नव्या उत्पादन संबंधामध्ये सुद्धा जाती व्यवस्थेनं स्वतःला पुनरुत्पादित केलेला आहे आणि कामगारांच्या मध्ये एक नवी उतरंड निर्माण झालेली आहे. आणि मग ऍडव्होकेट के डी शिंदे तिथं असं म्हणतात की ही कामगार चळवळ काय आहे. म्हणजे जी मूळ कामगार चळवळ होती जिनं आपले हक्क मिळवून घेतले ती कामगार चळवळ आज बदललेली आहे, कारण राज्यकर्त्यांचं राजकीय चरित्र बदललेलं आहे आणि भांडवलदारांचे कामगारांच्या बद्दलचे डावपेच पण बदललेले आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मी एक मुद्दा मांडणार आहे आणि थांबणार आहे. काय आहे कामगारांचं स्वरूप? म्हणजे मध्ये आम्हाला आमचे एक नेते कुमार केतकर काँग्रेसचे खासदार आहेत, ते अमेरिकेमध्ये गेले होते महाराष्ट्र टाइम्सचे संपादक असताना आणि त्यांनी तिथून एक लेख लिहिला होता, तो सिलिकॉन व्हॅली बद्दलचा लेख होता. आणि ते असं म्हणतात की जगाचा मेंदू असलेला जो कम्प्युटरची चीप आहे, म्हणजे ती नसेल तर कम्प्युटर चालत नाही, कुठलीही साधनं चालत नाही, इलेक्ट्रॉनिक साधनं, ती तयार करण्यामध्ये कोण आहेत? तर कुमार केतकर हे काय बहुजन समाजाच्या जन्माला आलेला माणूस नाहीये, फार क्रांतिकारक आहे असं माझं मत नाही आहे, पण जाणीवा मोकळे असलेला तो एक माणूस आहे. आणि त्यांना असं लिहिलं की सिलिकॉन व्हॅलीमध्ये या भारतातले फक्त ब्राह्मण आहेत आणि एवढंच म्हणून ते थांबले नाही, तर ते असं म्हणाले की यांच्यामध्ये कोकणस्थ ब्राह्मणांचा भरणा जास्त आहे, तेवढ्यावरच ते थांबले नाही, तर ते असं म्हणाले की हे सगळे ब्राह्मण बरेचसे हे एकारांत आडनावाचे आहेत. एकारांत म्हणजे साणे, काणे, लेले, हे माझं नाही, हे कुमार केतकरांनी म्हटलेलं आहे आणि लिहिलेलं आहे. म्हणजे आज ही ज्यांना सगळ्यात जास्त सवलती मिळतात, आज ही ज्यांची प्रतिष्ठा समाजामध्ये जास्त आहे आणि मजुरी जास्त मिळते, मोबदला जास्त मिळतो, तिथं आज उच्च जाती आहेत. मी तुम्हाला इथे स्पष्टीकरणासाठी दुसरं उदाहरण देतो. या देशामध्ये जर बौद्धिक काम करणारे उच्च जाती असतील तर शारीरिक काम करणाऱ्या कामगारांच्या मध्ये आज ही मधल्या जातीच आहेत. मग ते माळे असतील, मग ते धनगर असतील, नाहीतर ते मराठा असतील. क्रांतिसिंह नाना पाटील असं म्हणायचे की आमची माणसं मुंबईला जातात आणि डोक्याचं काम करतात. डोक्याचं काम म्हणजे काय? लिहिणं वाचणं नव्हे. नाना पाटील असं म्हणायचं की दिसलं वजं की दे डोकं, दिसलं वजं की दे डोकं, म्हणजे हमाली करणं. हे जर काम मधल्या जातींना करावं लागत असेल तर आज कामगारांचं चरित्र काय आहे त्यावरून कामगार चळवळीची अवस्था काय आपल्याला समजून घेता येईल. मराठा महासंघाची स्थापना गोदी कामगारांचा एक नेता अण्णासाहेब पाटील यांनी केली आणि त्यांच्यामध्ये मराठा समाजातलीच माणसं मोठ्या प्रमाणामध्ये हमाली करणारी होती आणि आजही आहेत. हे कशाचं लक्षण आहे? म्हणजे डॉक्टर बाबा आडावांच्या सारखा माणूस आज सुद्धा आम्हाला सांगतोय की आयुष्यभर इतके फिरल्यानंतर सुद्धा एकही ब्राह्मण हमाल मला भेटलेला नाही. याचा अर्थ काय? म्हणजे जिथं श्रमाची कामं आहेत,
जिथं कष्टाची काम आहेत तिथं उच्च जातीय कामगार नाहीत, आणि जिथं श्रमाची आणि कष्टाची काम आहेत तिथं मधल्या जाती आहेत, आणि जे कनिष्ठ काम म्हणून चतुर्थ श्रेणीचं काम म्हटलं जातं तिथं मात्र एससी आणि एसटी आहेत, आदिवासी आहेत आणि पूर्वजातीचे अस्पृश्य जाती आहेत. ही जी उतरण जाती व्यवस्थेची ब्राह्मणी व्यवस्थेची उतरण आहे ही कामगारांच्या मध्ये सुद्धा आहे, आणि आज सुद्धा हे कामगार चळवळीमधलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. कारण कामगार चळवळ संघटित नाही. तुम्ही जिथं सुरुवात केली होती खाजगीकरणाचा मुद्दा, त्याचा कामगार चळवळीवर होणारे परिणाम हा वेगळा विषय आहे. पण असंघटित क्षेत्र जे निर्माण झालेलं आहे भांडवली व्यवस्थेच्या विकासासोबत त्याच्यामध्ये मात्र ह्या शारीरिक श्रम करणाऱ्या आणि शेवटच्या जाती ह्याच मोठ्या प्रमाणामध्ये आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जाती व्यवस्थेची उतरण कामगारांच्या मध्ये आहे हाच माझा मुद्दा. खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की कामगारांच्या एकूणच संघटनांमध्ये सुद्धा कामगार नेते आमचे म्हणजे सॉरी कामगार नेते संघटना भांडवलदाराच्या सॉरी माफ करा मी जातोय भटकर सरांकडे. भटकर सर, आता गौरव सरांनी खूप महत्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे, मुद्दे उपस्थित झालेले आहेत की कामगार संघटनेमध्ये म्हणजे एससी एसटी ओबीसी आहेत, मात्र त्याचे नेते जे आहेत किंवा संघटना ह्या ब्राह्मणांच्या आहेत, याविषयी आपलं काय मत आहे? अत्यंत महत्वाचे मुद्दे गुरु सरांनी मांडले इथे. त्याच्यामध्ये एक मुद्दा माझ्या वाचनात आला होता, मी त्या शेवटच्या प्रश्नावर नंतर येतो, की बाबासाहेब आंबेडकर सुद्धा मार्क्सवाद्यांची जी भूमिका होती, मार्क्सवाद्यांचं असं म्हणणं होतं की अबोलिशन ऑफ प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणजे खाजगी मालमत्तेचा जर निर्मूलन जर केलं आपण, अबोलिश जर केली, तर यांनी पॉवर्टी आहे आणि जे दुःख आहे म्हणजे गरिबी आणि दुःख हे नष्ट होतील, हे मार्क्सवाद्यांच्या चळवळीमधले जे मुद्दे होते हे बाबासाहेबांनी कधीही ऍक्सेप्ट केले नाही. त्यात तर हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि आपण जे मांडलं, माझा मी एका बाहेरगावी जात असताना रेल्वेनी मला एक वेगळा प्रॅक्टिकल म्हणजे अनुभव मी तुम्हाला माझा सांगतो, की मी एका गावी जात असताना एका स्टेशन आमच्या गाडीला वेळ होता, तिथे रेल्वे स्टेशनवर गँगमन नावाचा एक प्रकार, जे मजूर त्या रेल्वे ट्रॅकच्या अवतीभोवतीचे जे छोटे रिपेअर्स आहे, दगड म्हणा ते गिट्टी वगैरे ते ठेवण्याचं काम, ते सगळे नियम जे छोटे छोटे जे किरकोळ दुरुस्ती असतात हे करण्याचं काम ते गँगमन करतात, आणि हे तिथे ते काम करतच होते. पण सहज माझं लक्ष गेलं त्या रेल्वे गँगमॅन नावाची जी संघटना त्यांची होती हे काम करणाऱ्या, याचा अध्यक्ष एक पुरोहित होता, ज्यांनी कधीही हे कामगाराच्या संदर्भानं कामगार म्हणून कधीही काम नाही केलेले जे व्यक्ती आहेत जे समूह आहे यांनी आमच्या सर्व ज्या बहुजन कामगार वर्ग आहे यांचं नेतृत्व मात्र ते लोक करतात. याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की आपलं कितीही एस सी एस टी ओबीसीचे संघटन आम्ही कितीही कामगारांचे संघटन जरी बांधलं तर याचं नेतृत्व मात्र ब्राह्मणवाद्यांकडे असल्याने ते ज्या पद्धतीने आमच्या मजुरांचं शोषण करतात, म्हणजे वर्ग आपला आहे संख्या आपली आहे नेतृत्व त्यांचं असल्यामुळे वाटाघाटी शासनासोबत किंवा प्रशासनासोबत जेव्हा केल्या जातात तेव्हा आपल्या कामगारांचं हित निश्चितपणे ते लोक पुढे ठेवत नाही. असं जर त्यांनी आपल्या कामगारांच्या हिताचे जे निर्णय घेतले असते तर आज जे कामगारांची जी अवस्था झालेली आहे ती अवस्था कदाचित झाली नसती. ते प्रामाणिक नाही राहिले आपल्या संघटनेबद्दल. त्याच्यामुळे माझं असं नेहमी असं मत झालेलं आहे त्या चिंतनातून की आमच्या कामगारी जे आहेत सगळे एस सी एस टी ओबीसी मूलनिवासी बहुजन समाजाचे यांच्या कामगारांच्या चळवळीचं नेतृत्व सुद्धा आमच्या समाजानेच केलं पाहिजे, आमच्यातूनच ते नेतृत्व उभं झालं पाहिजे, जेणेकरून आम्ही प्रामाणिकपणे या मजुरांच्या प्रश्नांचे जे प्रश्न आहे आम्ही पद्धतीने योग्य प्लॅटफॉर्मवर आम्ही मांडू शकू. तर याबाबत माझं असं निवेदन राहील की आमच्या मूलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघाच्या माध्यमातून आम्ही ज्या काही ट्रेड युनियन्स काम करत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये वेगळ्या वेगळ्या गटात यांना एकत्रित करून याचं कॉन्फेडरेशन करून याच्या समस्या राष्ट्रव्यापी स्तरावर आम्ही जर मांडण्याचा प्रयत्न केला तर ह्या ब्राह्मणवाद्यांनी जे आमच्या कामगारांचं शोषण चालवलेलं आहे त्याच्यात आम्ही काही प्रमाणात नियंत्रण आणू शकू आणि आमच्या समाजाला न्याय देण्याची प्रक्रिया करू शकू. धन्यवाद. धन्यवाद सर. मी जातोय के डी शिंदे सरांकडे. शिंदे सर, कामगारांमध्ये जाती उतरंड हा प्रभाव आहे त्यामुळे ते संघटित होत नाही
याविषयीचं आपलं काय मत आहे, आपला काय अनुभव आहे, काय अभ्यास आहे? आपल्याकडे वेळ संपलेली आहे. आपल्याला आपल्याला जसाच्या तसा मार्क्सवाद स्वीकारून चालणार नाही. वर्ग संघर्षाबरोबरच भारतामध्ये जात संघर्ष आहे आणि जात धर्म हेच आमच्या या आत्ताच्या अवस्थेचं मूळ असल्यामुळं इथं भारतामध्ये कामगार चळवळीत काम करत असताना केवळ मास एंजल्स आणि आर्थिक बाजू एवढंच मानून चालणार नाही. केवळ भांडवलदार आणि श्रमिक दोनच घटक धरून चालणार नाही. वर्ग कलह आहे पण भारतामध्ये या वर्ग कलहाला जात कलह धर्म कलहाची सुद्धा जोड द्यायला लागेल आपल्याला आणि तेच योग्य आहे. साधारणपणे माझं हे म्हणणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रानडे गांधी आणि जिना या पुस्तकामध्ये जो बाबासाहेबांचा विचार आहे तो जरा या अँगल मधनं कामगारांच्या चळवळीकडे आपण बघितलं तर मला वाटतंय आपल्याला महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर हँड इन हँड जर आपण गेलो तर असे शक्य आहे. धन्यवाद सर. मी जातोय कुरील सरांकडे. कुरील सर, अगर समस्या जाती व्यवस्था है तो कामगारों की कामगारों को संगठित करना है राष्ट्रीय स्तर पर. समस्या राष्ट्रीय स्तर की है. राष्ट्रीय स्तर पर अगर कामगारों को संगठित करना है और जात जाति अगर उसमें बहुत बड़ा रोड़ा है तो ये जाति अंत का जो आंदोलन है हम किस तरह से कर पाएंगे, क्या करेंगे हम इसको? मैं ऐसा बोलना चाहूंगा, ये रोड़ा तो है ही और ये सबसे बड़ा रोड़ा है. इसी वजह से हमारी जो विकास जो है हमारा नहीं हो पा रहा, हम इकट्ठा नहीं हो पा रहे हैं और इकट्ठा नहीं हो पा रहे इसलिए हमारा कोई वजूद नहीं है. मतलब जहां भी हम अपनी बात को रखना चाहते हैं वो नहीं रख पाते हैं. वो है ही, लेकिन उसका एक ही उपाय है कि हमें ये चीज जो है हमारे, एक तो हमारी जो जैसा कि बताया जो यूनियन जो हमारी एसोसिएशन है, हमारी एसोसिएशन भी है सरकारी ये जो है संगठन उसमें सभी जगह है, हमारे रेलवे हो या जो भी है वहां पर सभी है. लेकिन वहां के लोगों की जो मानसिकता है वो सीमित दायरे में काम करती है. वो लोग उसके बाहर निकलना ही नहीं चाहते. मतलब अपने तक ही बस वो एसोसिएशन का ही सहारा है, दूसरों से मिलना जुलना नहीं. तो वो तभी होगा जब हम उसको ये बताएंगे, बता पाएंगे जमीनी हक का कि भाई देखो ये जो है तुम्हारा, हम सब जो मूल निवासी है, एक कंसेप्ट जो है मूल निवासी हमारे जो हमारे बांसेप ने इसको शुरुआत किया है वो, और ये हमारे महापुरुषों का ही है, बाबा साहब का ही कहना है, मूल निवासी कंसेप्ट हमारा तो नहीं है. वो जब तक उस पहचान के तहत हम लोग इकट्ठा नहीं होंगे, नहीं जागरूक होंगे, तब तक हम किसी भी उसको हम अपने हक अधिकार जो दिए हैं या जो भी है हमारा वो हम उसको नहीं अचीव कर पाएंगे. और संगठित होने के लिए हमें ये करना ही होगा और कोई भी रास्ता नहीं है. उस रास्ते को पाने के लिए हमें जमीनी हकीकत, हमें जड़ों पर जाना होगा. हमारा क्या होता है आज ही देखिए ना, आज का जो आज चल का जो माहौल चल रहा है उसमें देखिए, ये जो अभी हमारे रेलवे कर्मचारी भी अभी देखो अभी आ गए, सब लोग आ गए और लोग बोलने लगे. अभी पहले तो कोई कितना भी बोलो सुनते नहीं थे. और ये एलपीजी का मुद्दा आज से नहीं है, वामसेप ने चलाया कब से, 1991 से चालू है ना ये चीज. लेकिन तब भी हमारे अधिवेशनों में सब जगह बताया जाता था भाई एलपीजी जो है आने वाला उससे क्या क्या दुष्परिणाम होंगे, कोई नहीं सुनता था. अब ये सामने दिखाई दे रहा है ना, उन्होंने प्राइवेटाइजेशन किया तो वो सारी समस्या अभी सबके लिए जड़ जड़. जो असंगठित कार्य लोगों को लगता था कि हम सिक्योर हैं, हमारा कुछ नहीं हो, हमको कोई बिगाड़ नहीं सकता, लेकिन अब आ गया सिर पे तो अब भाग रहे हैं लोग. फिर भी अभी भी कुछ नहीं बिगड़ा है वो, तब जब तक हम उनको, वो लोग ये चीज नहीं समझ पाएंगे कि हम सब 85% हम लोग एक ही हैं, एक ही उसके हैं, हमारा मूल एक ही है, हम इस देश के हैं, हमारी इसी मिट्टी के हैं. ये हमने कई वैज्ञानिक दृष्टि से सिद्ध हुआ भाई, ये तो DNA में बताया गया हम सब एक ही हैं. उस चीज को जब तक हम नहीं मानेंगे और ये मानेंगे तभी हम संगठित होंगे, तभी भाईचारा बढ़ेगा हमारा आपस में भाई. SC ST OBC और धर्म परिवर्तित लोग जो इस छोड़ छोड़ के समय से पर गए लोग हैं, वो सारे लोग हमारा खून एक ही है, हम एक दूसरे के भाई भाई हैं. तो ये बात जब तक नहीं समझेंगे लोग, और ये एक
चाबी है, मतलब सब चीज की एक चाबी है। ये केवल कर्मचारियों का मुद्दा नहीं है, ये हर क्षेत्र में जो संविधान के तहत जो भी चीजें हैं हमको मिलनी चाहिए। और आज हम कहाँ पहुंच गए होते अगर जो सही ढंग से इसको उपयोग में लाया गया होता, हमारे लोग संगठित होते। इवन बाबा साहब ने भी अपना उत्तरदायित्व लोगों को दिया ना करने के लिए, जब वो जाने से पहले उन्होंने कहा करके गए कि भाई ये लोग हमारा चलाएंगे, लेकिन लोग नहीं चलाया, उन्होंने उसको हाथ में नहीं लिया, उसके परिणाम हमें आज दिखाई दे रहे हैं। और ये बड़ा दुख होता है जब, और इस तरह से सोचो तो कितना कल्पना करके ही भयावह स्थिति जो आज हम देख रहे हैं सड़क पे, देखिए ना कितने लोग युवा हमारे घूम रहे हैं, आज भी सवेरे जाइए तो देखने मिलने को भी, अरे सड़क पे कुछ ना कुछ लेके बेच रहे हैं, कुछ कर रहे हैं, क्यों, खाने को है ही नहीं, उनके पास रहा ही नहीं, सारा डूबता जा रहा। तो ये उसका जो है ये दुष्परिणाम अब देखने को मिल रहा है, ये चरम स्थिति पहुंच रही। तो इसका एक ही है, एक ही उपाय है कि सारे लोग हमारे कर्मचारी संगठन हो या और भी हैं, सबको हमें लोगों को इकट्ठा करने के लिए हर तरह से प्रयास करना होगा, हर तरह से संदेश हमारा एक ही है, उनको समझाना है, क्योंकि हम लोग संवैधानिक तरीकों में विश्वास करते हैं, बाबा साहब के अनुयायी हैं, तो संवैधानिक तरीके से ही हमें अपने हल को, अपने जो है हक अधिकार लेने के लिए हमें संगठित होना का, संगठित होना है तो हमें एकजुट होना पड़ेगा और एक मूल निवासी पहचान के तहत हमें एक इकट्ठा आना होगा, तभी हम इस अपने जो है हक अधिकार को प्राप्त कर पाएंगे, ऐसा मेरा कहना है। धन्यवाद जी, आपने संगठित होने का तरीका बताया। मी जातो धनाजी गुरु सरांकडे। गुरु सर, बाबा साहेबांनी म्हटलेला आहे की ब्राह्मणवाद आणि भांडवलदार हे तुमचे दोन शत्रू आहेत, आमचे नेते कामगार नेते असतील, संघटना असतील, ते भांडवलदारावर बोलतात मात्र ब्राह्मणवादाविषयी मौन पाडतात, कसं विश्लेषित कराल तुम्ही? कारण ते नेते तुमचे नाही, तरी सुद्धा तुम्ही त्यांना आपले नेते म्हणता, हा आमचा प्रॉब्लेम आहे। म्हणजे ते त्यांच्या व्यवस्थेच्या हितासाठी काम करतायत आणि आम्ही त्यांची गुलाम, मानसिक गुलामगिरी करतो आहोत, ती तोडली पाहिजे असं माझं मत आहे। एक जो मुद्दा आहे की आपण इथून पुढच्या काळामध्ये भांडवलशाहीचं अस्तित्व बदललेलं आहे, म्हणजे स्वरूप बदललेलं आहे, चरित्र बदललेलं आहे, कामगारांचं चरित्र बदललेलं आहे आणि देशातलं सत्ताधाऱ्यांचं चरित्र सुद्धा बदललेलं आहे। त्यामुळे जुन्याच पद्धतीनं कामगार संघटनांचा विचार करणं आणि त्याच्यातून आमची काहीतरी दुःखमुक्ती होईल, मला वाटतं की भारतीय संविधान आणि भारतीय लोकशाही नंतर आपण त्या संकल्पनांचा पुनर्विचार करणं आवश्यक आहे। बरोबर, त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्टेट अँड मायनॉरिटी, ज्याच्यामध्ये त्यांनी खाजगीकरणाला पूर्ण विरोध केलेला आहे आणि प्रायव्हेट प्रॉपर्टी नाकारलेली आहे, जर का प्रायव्हेट प्रॉपर्टी ठेवली तर उच्च जातीयांचंच हित होणार आहे, हे आपण क्लिअर लक्षात ठेवलं पाहिजे। म्हणून राष्ट्रीयकरणाचा मुद्दा हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मांडला, नंतरच्या काळामध्ये सुद्धा काही राज्यकर्त्यांनी काँग्रेसमधल्या स्वीकारला, विशेषतः इंदिरा गांधींनी राष्ट्रीयकरणाच्या मुद्द्याला महत्व देऊन आपली सत्ता काही काळ टिकवली, कारण डाव्यांचा प्रभाव समाजामध्ये जास्त होता। पण स्टेट अँड मायनॉरिटी हा जर आमचा इथून पुढच्या काळामधला चळवळींच्या दिशांचा मार्गदर्शक ग्रंथ म्हणून होणार नसेल तर आपल्या कामगार चळवळी यशस्वी होणार नाही, पहिली गोष्ट। कारण जोपर्यंत खाजगीकरण आहे आणि खाजगी मालमत्ता आहे तोपर्यंत जातीयांत सुद्धा होणार नाही, कारण सगळी प्रॉपर्टी उच्च जातीयांच्याकडे आहे आणि आम्ही सगळे फक्त कामगार आहोत किंवा गुलाम आहोत त्यांच्या भाषेमध्ये, आणि आम्ही जनावर आहोत, आम्ही राबायचं आणि त्यांनी कष्ट आमच्या कष्टाचं खायचं, अशी जी व्यवस्था आहे, मनुस्मृतीची ब्राह्मणी व्यवस्था आहे, तिचे ते इम्प्लिमेंटेशन करायला चाललेले आहे। माझा एकच मुद्दा आहे, शेवटचा मुद्दा, वेळ संपलेली असं तुम्ही मगाशीच म्हणालाय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमधल्या संघर्षांच्या बद्दल एक मार्गदर्शन केलेलं आहे, म्हणजे तुमची दुःख लोकशाहीमध्ये कोण आणतं, तर भांडवलदारांच्या ऐवजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यकर्ते असा उल्लेख केलेला आहे। म्हणजे जे कायदे करतात, लोकशाही कायद्यानं चालते, जे कायदे करतात ते कायदे मंडळ जर तुम्ही निवडून देत असाल तर तुम्ही कायदे मंडळ निवडून देतानाच तुमच्या हिताचा विचार केला पाहिजे। म्हणजे कामगार संघटना कम्युनिस्टांची आणि मत द्यायला भाजपकडे, कामगार संघटना अगदी अतिशूद्रांची, आदिवासींची,
आणि मत द्यायला मात्र भांडवलदारांच्या पक्षाला. हे जर तुम्ही राजकीय जाणीव नसेल आणि लोकशाही म्हणजे काय हे जर माहीत नसेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलंय की कायदे मंडळ तयार करण्याची कुवत ज्यावेळी तुमच्याकडे आहे, हक्क तुमच्याकडे आहे, त्यावेळेला तुमच्या सगळ्या जाणीवा, लोकशाहीमधल्या सगळ्या जाणीवा या राजकीयच असतात. मग ते प्रतिगाम्यांचे असोत, पुरोगाम्यांचे असोत, किंवा जातीयांताचा विचार करणारे किंवा जातीव्यवस्था घट्ट करणाऱ्यांचे असोत, त्या लोकशाहीमध्ये जाणीवा राजकीयच होतात. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आपल्याला आमच्या जाणीवा लोकशाहीसाठी योग्य कशा होतील, त्याच वेळेला या देशातलं समृद्धी आणणारी उत्पादन व्यवस्था कशी असावी, राज्यकर्ते हे भविष्य घडवतात. आणि आम्ही जर फक्त आमच्या पोटाचा विचार करणार असलो आणि ज्याला सेक्शनल इंटरेस्ट असं मार्क्सवादामध्ये म्हटलं जातं की कामगारांनी कामगारांचा विचार करावा, दलितांनी दलितांचा विचार करावा, स्त्रियांनी स्त्रियांचा विचार करावा आणि समाजाचा विचार कुणीही करणार नसेल तर तो समाज कधीही राज्यकर्ता समाज होऊ शकत नाही. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आमच्या ह्या जबाबदाऱ्या आहेत की आमची दृष्टी व्यापक करणं, लोकशाहीला धरून व्यापक करणं आणि सगळ्या जगाचा विचार करण्याची कुवत कमावून आमच्या माणसांचा तो दृष्टिकोन कसा होईल. मग या देशातलं जगातलं तापमान वाढणार असले तर तुम्ही त्याच्याबद्दल काय उपाय करणार आहात, पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे तुम्ही विचार करणार आहात की नाही. त्यासाठी बुद्ध घ्या, महावीर घ्या, बसवण्णा घ्या, नामदेव तुकोबा घ्या, फुले शाहू आंबेडकर काहीही घ्या, आमच्या माणसांनी ह्या बाबतीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे पण आम्ही ती विचाराची कुवतच कमावलेली नाही. आम्ही जातीयांताचा विचार करणार आहोत का, आम्ही स्त्रियांच्या गुलामगिरीचा विचार करणार आहोत का आणि आम्ही ह्या सगळ्या सोबत लोकशाही मार्गाने कसे लढणार आहोत. आता त्याने नवं शैक्षणिक धोरण आणलं, आम्ही लढणार आहोत की नाही त्याच्या विरोधामध्ये, एक संघटित होऊन लढणार आहोत की नाही. हे जर लोकशाहीच्या मार्गाने त्याने आणलेले प्रश्न सोडवण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने आपण जर उत्तर देऊ शकणार नसलो तर आपल्या आयुष्यात येणारी दुःख आपण कधीही कमी करू शकणार नाही. आणि मग ते नालायक होते, ते असे होते, ते तसे होते, तुम्ही कोण होता? आज ते कामगार संघटनेची लीडरशिप ब्राह्मण करतात म्हणून आपल्याला राग येतो, तुम्ही का नाही करत? कारण तुम्ही फक्त पोटाचं बघता आणि ते मात्र पोटासोबतच त्यांच्या इस्टेटीच्या आधारावर तुमच्याबद्दल विचार करतात म्हणून तुमची माणसं त्यांच्या युनियनचे सभासद होतात. माझं असं म्हणणं आहे की आम्ही हे जे पोटापुरतं जगणारं जनावराचं जीवन सोडून माणूस म्हणून आमच्या सगळ्या समाजाचं आणि आमच्या सगळ्या देशाचा विचार करायची कुवत ज्यावेळी कमवू, त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की राज्यकर्ते जमात बना, हे खऱ्या अर्थाने करू शकू. कोणाचं तरी पाय धरून सत्तेसाठी आणि पगारासाठी आणि अमुक तमुक साठी असं जर आपण तुकड्यासाठी आपलं जीवन जगणार असलो तर आपण राज्यकर्ते होऊ शकणार नाही आणि आपली दुःख संपवू शकणार नाही. त्यामुळे लोकशाही आणि आपल्या राजकीय जाणीवा आणि आपला व्यापक दृष्टिकोन या गोष्टींची सांगड घालायला पाहिजे, तरच चळवळी आता वाढतील, त्या कामगारांच्या असतील, शेतकऱ्यांच्या असतील, स्त्रियांच्या असतील, आदिवासींच्या असतील, सगळ्यांच्या असतील, असं माझं मत आहे. एवढंच बोलून मी थांबतो. धन्यवाद सर, खूप चांगलं तुम्ही शेवटचा संदेश रूपी तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. मी शेवटचा प्रश्न घेऊन जातोय. आपल्यासोबत अमरावतीवरून नितीन भटकर सर जोडलेले आहेत. सर काय सांगणार आहात शेवटचा संदेश? सरांनी सांगितल्याप्रमाणे केवळ कामगाराच्याच प्रश्नावर नव्हे, महिलांचा प्रश्न असेल, जातीयांताचा लढा असेल, इवन संसद मध्ये जाऊन कायदे बनवण्यापर्यंत जोपर्यंत तुम्ही हा व्यापक दृष्टिकोन ठेवणार नाही तोपर्यंत बाबासाहेबाच्या संकल्पनेतला समाज तुम्ही उभा करू शकणार नाही. शेवटचा संदेश काय आहे आपला? बाबासाहेबांनी सुद्धा ही व्यथा मांडली होती. जे कायदे बनवणारे लोक आम्ही जे आम्ही संसदेत होतो ते बाबासाहेबांनी जे त्यांच्याबद्दल मांडला होता की हे फक्त जांभाई देण्यासाठीच तोंड उघडतात. असे जर आम्ही लोकप्रतिनिधी आमचे जे कायदे बनवण्यासाठी समाजाच्या हितासाठी जे तिथे पाठवत असू त्याच्यावर विचार करण्याची आज गरज आलेली आहे. काय खरंच ते आम्ही असे योग्य प्रतिनिधी आम्ही पाठवू शकतो? जर कायदे बनवण्याचा अधिकार जर संसदेचा आहे असं जर आम्ही मानलं तर त्या कायदे बनवण्याच्या मंडळामध्ये योग्य प्रतिनिधी जाणे गरजेचे नाही काय? आणि योग्य प्रतिनिधी निवडून देण्याकरता समाजामध्ये राजकीय साक्षरता येणं गरजेचं आहे. आणि राजकीय साक्षरता हे समाज प्रबोधनातून समाजाची जनजागृतीतून हे शक्य आहे. आणि बामसेप हे मागच्या 40 वर्षापासून समाजाला योग्य आणि अयोग्य निवडण्याची क्षमता विकसित. हा
भटकर सरांचा संपर्क तुटलेला आहे, काही सेकंद आपण वाट बघू कारण वेळ पण संपलेली आहे. गुरव सरांनीच नव्हे तर सर्वांनी खूप या ठिकाणी छान मांडणी केलेली आहे. परत आपल्यासोबत भटकर सर जुळत आहेत आणि त्यांचा संदेश आणि शेवटच्या एक दोन मिनिटांमध्ये आपण घेऊया. भटकर सर, हा कंटिन्यू करू. हॅलो हॅलो, बोला भटकर सर, बोला बोला. हा, जे जी परिस्थिती आज आमच्या समोर उभी झालेली आहे की आम्ही ज्यांना राजकारणामध्ये आम्ही जे लोक आमचे प्रतिनिधी म्हणून निवडून पाठवतो ते आपली जबाबदारी योग्य पद्धतीनं निभवत नाही. आता गुरु सरांनी जो मुद्दा मांडला होता की खासगीकरणामुळे ह्या सगळी अवस्था झालेली आहे, कामगार चळवळी सुद्धा नष्ट झालेल्या आहेत, सगळे ब्राह्मणवाद्यांनी आपल्या सगळ्या संवैधानिक ज्या यंत्रणा आहे याच्यावर आपला नियंत्रण मिळवलेलं आहे आणि हे काम करताना त्यांचं जे श्रम आहे, त्यांची जी मेहनत आहे, हे सुद्धा आम्ही त्यांना गोष्ट मानली पाहिजे. 90 वर्षाच्या अथक संघर्षानंतर ते लोक ज्या दिवशी नियंत्रणात पोहोचले आणि ज्या गतीने ते लोक एक एक जे संवैधानिक यंत्रणा जी आहे ही भांडवलदारांच्या घशात टाकण्याचं जे काम करत आहे याच्यासाठी आम्हीच दोषी आहोत. आमचा वर्ग जाती व्यवस्था जाती जातीमध्ये आजही विभागलेला आहे. आम्ही जात तोडण्याचा प्रयत्न करतोय. बाबासाहेब म्हणत होते की जाती व्यवस्था हे सगळ्यात मोठं राष्ट्रविरोधी काम आहे, जाती राष्ट्रविरोधी आहे. जोपर्यंत आम्ही जात तोडत नाही, जाती व्यवस्था नष्ट करत नाही, आमच्या समस्यांचं निराकरण होणे शक्य नाही आहे असं मला नेहमी वाटतो. आमचे त्यांची पद्धत बघा काम करायची. हा, दोन एक सेकंड मध्ये, त्यांनी खासगी करण्याची जी प्रक्रिया आहे ती 90च्या दशकामध्ये सुरू केली, बरोबर. त्याचं श्रेय काँग्रेसला जाते. ज्या दिवशी बहुजन समाजातले प्रतिनिधीचं जे आंदोलन आहे जे यशस्वी होण्याची मार्ग सुरू झाला मंडल कमिशनच्या माध्यमातून, यांनी ती खासगीकरणाची प्रक्रिया 91-92 पासून सुरू केली. आज बघा तुम्ही त्याचे परिणाम 30 वर्षानंतर आज दृश्य स्वरूपात आमच्या डोळ्यासमोर येत आहे की आज एक एक जे संस्था आहे, एक एक जे शासकीय यंत्रणा जी आहे हे भांडवलदारांच्या खिशामध्ये जात आहे. आणि भांडवलदारी जसं आम्ही आता ह्या पुऱ्या दिवसभरात आता ह्या चर्चेमध्ये जे मुद्दे आणले की त्यांनी सगळ्या प्रकारचे हक्क अधिकार आमचे पुन्हा हिसकून घेण्याची ती प्रक्रिया जी आहे ही त्यांनी शासनाच्या जे शासक जाती आहे यांच्या माध्यमातून पुन्हा सुरू केलेली आहे. तर मला असं वाटतं की याच्यावर जर याचा जर मुकाबला जर आपल्याला योग्य पद्धतीने करायला लागेल तर आपल्याजवळ एकच पर्याय उरतो आहे, तो म्हणजे आमच्या समाजाला एकत्रित करणे आणि एकत्रित विचाराच्या आधारावर करणे, जेणेकरून आम्ही त्या विचाराच्या आधारावर एकत्रित झालेला वर्ग जो आहे, जो मास समूह जो आहे, आम्ही एका वेगळ्या डायरेक्शननी जो समतेचा विचार समता पुरस्कार करणारा वर्ग जो आहे हा निर्माण करण्यासाठी आम्ही सुद्धा त्या पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे असं मला वाटते. धन्यवाद. धन्यवाद सर. विशेषतः मी आज तुम्हा सर्वांचेही आभार मानतोय की तुम्ही आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिलेला आहे. धनाजी गुरव सर तुमचे आभार, सियारामजी कुरील सर तुमचे सुद्धा आभार, त्याचबरोबर भटकर सर आणि शिंदे सर आपल्यासोबत जुळलेले आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. मात्र प्रश्न निर्माण होतो की तुम्हाला रोखलं कोणी? म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या संघटना निर्माण केल्या आहेत, ती त्यांची व्यवस्था कायम ठेवण्यासाठी. मग कामगाराची संघटना असेल, लीडर त्यांचा, आदिवासीची संघटना असेल, लीडर त्यांचा, इव्हन हिजड्यांची संघटना असेल तरी लीडर त्यांचाच असेल. मात्र त्यांना त्यांची व्यवस्था कायम करायची आहे म्हणून ते रात्रंदिवस संघटित आहेत, ते प्रयत्न करतात, त्याग समर्पण देतात, फायदे त्यांचे होतात. आम्हाला रोखलं कोणी हा प्रश्न वारंवार उपस्थित होतोय. 85% जर आमची मूलनिवासी बहुजन समाजाची संख्या असेल तर सर्व स्तरावर प्रतिनिधित्व ही आमचंच असलं पाहिजे, किंबहुना संसदमध्ये सुद्धा, कारण त्या ठिकाणी कायदे बनतात. कायदे बनले तर तुम्ही तुमच्या समाजासाठी कामगाराचे प्रश्न असतील, अस्पृश्यतेचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, जातीयांताचे प्रश्न असतील, ते प्रश्न तुम्ही चुटकीसारखे सोडवू शकता. मात्र गरज आहे ती संसदमध्ये जाण्याची, गरज आहे नेतृत्व करण्याची आणि गरज आहे त्याग आणि समर्पण देण्याची. जो कोणी हे देईल त्याचे त्याला फायदे होतील. आज ब्राह्मण हे करतात, फायदे त्यांना होतात. मूल्यवासी बहुजन समाजातल्या लोकांनीही शत्रू आणि मित्राची ओळख करून आपण संघटित झालं पाहिजे. राष्ट्रीय स्तरावर आपण आंदोलन उभं केलं पाहिजे आणि तेव्हाच आपल्याला आपले हक्क आणि अधिकार मिळतील. मग ते कामगाराचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील की जातीयांताचा लढा असेल.
आपण सर्वांनी परत या ठिकाणी वेळ दिलाय. एमएनटीच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतोय आणि धन्यवाद देतोय. मित्र हो, रोज 8:30 वाजता आपण प्राईम टाईम विचार विमर्श मध्ये एक चर्चा करत असतो आणि आजही बिहार राज्य विधानसभा चुनाव 2020 दो विचारधारों का टकराव, ब्राह्मणवाद विरुद्ध फुले आंबेडकरवाद हा विषय आपण या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे. आणि या चर्चेत सहभागी आहेत डॉक्टर के एस चव्हाण, हे अधिवक्ता आहे सुप्रीम कोर्ट येथे आणि पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर हेमराजसिंह पटेल हे सुद्धा पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत, याच्यावर मार्गदर्शन करतील. इंजिनियर उमेश रजक हे राष्ट्रीय संघटन सचिव आहेत पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे. यांचा हा विचार, यांची ही चर्चा आपण 8:30 वाजता आवर्जून ऐकावी एवढीच या ठिकाणी विनंती करतोय. धन्यवाद.